आपले हार्दिक स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. रस्ता रुंदीकरणाविरोधात रहिवाशी झाले आक्रमक. राष्ट्रवादी पक्षाने वंदना सिनेमा येथील उड्डाणपुलाचे केले लोकार्पण. ठाणे भूषण कवी डॉक्टर नारायण तांबे यांच्या सामाजिक व राजकीय प्रवासाच्या आत्मचरित्राचे प्रकाशन 1 जून रोजी ठाण्यात संपन्न होणार. बनावट कागदपत्रांद्वारे ठाण्यातील स्टेट बँक ऑफ हैदराबाद या बँकेला 1.5 कोटींचा गंडा घालणाऱ्या विरोधात कासरवडवली पोलिसांनी गुन्हा दाखल. हिमाचल प्रदेश येथे झालेल्या नॅशनल कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत ठाण्यातील स्वरा जगदाळे हिने पटकावले ब्रॉन्झ आणि गोल्ड मेडल. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथी निमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीने मुलांना शालेय साहित्याचे वाटप. रस्ता रुंदीकरणाविरोधात रहिवाशी आक्रमक झाले आहेत. नोटीस किंवा पूर्व सूचना न देता ठाणे महापालिकेने चुकीच्या पद्धतीने रस्ता रुंदीकरण मोहीम हाती घेतली असून त्या विरोधात वारंवार पत्रव्यवहार आणि आंदोलन करूनही महापालिका प्रशासन दखल घेत नाही. या विरोधात अखेर घोडबंदर, पाचपकाडी, कळवा, सुभाषनगर, डॉक्टर आंबेडकर रोड येथील रहिवाशांनी एकत्रितपणे ठाणे महापालिकेला 48 तासांची मुदत दिले. या कालावधीमध्ये येथील रहिवाशांचे पुनर्वसन करण्याची हमी द्यावी, अन्यथा निवार हक्क समन्वय समिती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करेल असा इशारा महापालिका प्रशासनाला देण्यात आलाय. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहराच्या विविध भागात रस्ता रुंदीकरणाची मोहीम पुन्हा नव्याने सुरू झाली, परंतु आनंदनगर भागात रस्ता रुंदीकरणात नसलेली घरेही तोडण्यात आल्याचा आरोप निवारा हक्क समन्वय समितीने केलाय. डॉक्टर आंबेडकर रोड भागातील तलावाला नवसंजीवनी देण्याच्या नावाखाली येथील रहिवाशांना बेघर करण्याचे कारस्थान सुरू आहे. हे रहिवासी तलावाच्या बाजूला राहत असून पालिकेचे प्रभाग समिती कार्यालय हे या तलावावर उभे असल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय. त्यामुळे केवळ विकासकांच्या फायद्यासाठी हे धोरण अवलंबिले जात असल्याचे समितीचे मुख्य समन्वयक किशोर दिवेकर यांनी मत व्यक्त केले. ठाणे महानगरपालिका हद्दी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खात्री जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4th मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्री जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती, अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ, सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. राष्ट्रवादी पक्षाने वंदना सिनेमा येथील उड्डाणपुलाचे लोकार्पण केले आहे. आग्रा रोड येथे उभारण्यात आलेला उड्डाणपूल पूर्णपणे तयार झालेला असतानाही त्याचे उद्घाटन करण्यात आलेले नाही, त्यामुळे ठाणेकरांना वाहतूक कोंडीमध्ये अडकून राहावे लागत आहे. पालघर लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आणि आता कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता यामुळे या पुलाचे उद्घाटन रखडलेले असल्याने राष्ट्रवादी ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक सुभाष देसाई सह शेकडो कार्यकर्त्यांनी मखमली तलाव ते वंदना टॉकी दरम्यान उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण केले. दरम्यान सेना भाजपच्या घरच्या भांडणात फ्लायओव्हर तयार असून देखील लोकार्पण न झाल्याने ठाणेकरांचे हाल होत होते. भाजपा सेनेच्या नवरा बायकोच्या भांडणाचा ठाणेकरांना त्रास होत असल्याने आम्ही या पुलाचे लोकार्पण केले असे यावेळी आनंद परांजपे यांनी सांगितले. मीनाताई ठाकरे चौक, 3 पेट्रोल पंप, 9 पाडा टेलिफोन एक्सचेंज या 3 उड्डाणपुलापैकी 3 पेट्रोल पंप म्हणजे मखमली तलाव ते वंदना सिनेमा पर्यंतच्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र आधी पालकमंत्री पालघरच्या निवडणुकीत व्यस्त असल्याने या पुलाचे उद्घाटन करण्यात आले नाही. आता तर कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने तयार असलेल्या पुलाचे उद्घाटन होणे अशक्य आहे. परिणामी सायंकाळच्या वेळी नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. दररोज वंदना सिनेमा आणि मखमली तलाव येथे वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज मखमली तलाव ते वंदना सिनेमागृह या पुलाचे उद्घाटन केले. कार्यकर्त्यांनी आपल्या दुचाकी या पुलावरून नेऊन हा पूल जनतेसाठी खुला केला.
त्यानंतर या पुलावरून वाहतूक सुरू झाली। यावेळी आनंद परांजपे म्हणाले की ठाणेकर सध्या वाहतूक कोंडीने बेजार झालेत, असे असताना पालकमंत्री ठाण्याचे असतानाही ते पालघरच्या निवडणूक प्रचारात गुंतलेत, त्यामुळे त्यांना उद्घाटनाला वेळ नव्हता किंवा त्यांना जनतेचा प्रश्न महत्वाचा वाटत नव्हता, त्यामुळे त्यांनी या पुलाच्या उद्घाटनाला महत्व दिले नाही। आता तर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांची आचारसंहिता लागले, त्यामुळे तयार असलेल्या पुलाचे उद्घाटन करणे शक्य होणार नाही। किंबहुना या सत्ताधाऱ्यांना जनतेच्या समस्यांची काही देणे घेणे नाही, जनतेला वाहतूक कोंडीमध्येच ठेवण्याचे या सत्ताधाऱ्यांचे धोरण आहे की काय असे वाटत आहे, त्यामुळे आम्ही जनतेसाठी हा पूल खुला केलाय असे ते म्हणाले। तेव्हाचा चिंग्या तसाच होता। माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे मजजवळ पैसे नाहीत। माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता। काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते। चिंग्या अजूनही बदलत नव्हता। आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही। चिंग्याची कारण थांबत नव्हती। आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही। बस, कारण संपली। अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप। ट्रान्झॅप, तुला पण माहितीये ट्रान्झॅप? ट्रान्झॅप झॅप, ट्रान्झॅप ऍप, ट्रान्झॅप ऍप। ठाणे भूषण कवी डॉक्टर नारायण तांबे यांच्या सामाजिक व राजकीय प्रवासाच्या आत्मचरित्राचे प्रकाशन 1 जून रोजी ठाण्यात होणार आहे। लोक प्रबोधनात्मक साहित्य व प्रकाशन क्षेत्रात गेली अनेक वर्ष कार्यरत असणाऱ्या सुप्रसिद्ध डिंपल पब्लिकेशन व कला साहित्य संस्कृती आदी क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या नीलपुष्प साहित्य मंडळाच्या वतीने नीलपुष्प साहित्य मंडळाचे अध्यक्ष, शिवसेनेचे ठाणे शहर उपप्रमुख, ठाणे भूषण कवी डॉक्टर नारायण तांबे यांच्या सामाजिक व राजकीय प्रवासाच्या खळबळजनक चित्तथरारक मी एक आत्मचरित्राचे प्रकाशन शुक्रवार दिनांक 1 जून रोजी सायंकाळी 5 वाजता आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालय येथे होणार आहे। मी एक या डॉक्टर नारायण तांबे यांच्या आत्मचरित्रात एक संपूर्ण व्यापक समाजाचे आत्मवृत्त आहे। डॉक्टर नारायण तांबे यांनी सामान्य माणसांसाठी समाजकार्यात साहित्य काव्य क्षेत्रात स्वतःला झोकून देत केलेले विशेष योगदान, पुणे ते ठाणे जीवन प्रवासात नीलपुष्प साहित्य मंडळ माध्यमातून 24 वर्ष साहित्य सेवा, ओतूर येथे 38 वर्ष साईधाम उत्सव व पाणी सेवा, तर शिवसेनेत 48 वर्ष शिवसैनिक या नात्याने ठाणे जिल्हा शिवसेना ग्राहक संरक्षक कक्ष, ठाणे महानगरपालिका परिवहन सभापती, शिवसेना उपशहर प्रमुख असे सामाजिक कार्य करत असताना महत्वाच्या विषयांना वाचा फोडणे असे या प्रवासातील अनेक अनुभव, तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी 80-90 दशकातील जागविलेल्या आठवणी या सर्वांनी मी एक या आत्मचरित्र बद्दलची उत्सुकता आणखीनच वाढले असे डिंपल पब्लिकेशनचे प्रकाशक अशोक मुळे यांनी म्हटले। या रंगतदार प्रकाशन सोहळ्यात उत्सव मूर्ती नारायण तांबे यांची दिलखुलास मुलाखत व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध संवादकार अशोक शेवडे व प्राची देवस्तळी घेणार आहेत। या प्रकाशन सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत प्रमुख अतिथी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, डॉक्टर स्नेहलता देशमुख माजी कुलगुरू मुंबई विद्यापीठ, ज्येष्ठ कवी अशोक बागवे, ज्येष्ठ लेखक सुमेध वडावाला, नीलपुष्प सल्लागार प्राध्यापक प्रदीप ढवळ, डिंपल पब्लिकेशनचे अशोक मुळे उपस्थित राहणार आहेत। आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7506946155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा, त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर
स्वच्छ सुंदर आणि नेटनेटक बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. बनावट कागदपत्रांद्वारे ठाण्यातील स्टेट बँक ऑफ हैदराबाद या बँकेला 1.5 कोटींचा दंड घालणाऱ्या विरोधात कासारोडरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहन गृह आणि वैयक्तिक कर्ज घेऊन स्टेट बँक ऑफ हैदराबाद या बँकेला 1.55,15,093 रुपयांना गंडा घालणाऱ्या राहुल राज देशमुख उर्फ राजेंद्र पाटील याच्या विरुद्ध कासारोडवली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. घोडबंदर रोडवरील कावेसर आनंदनगर येथे वास्तव्यास असलेल्या पाटील याने त्याचे खरे नाव लपवून राहुल राज मारुतीराव देशमुख या खोट्या नावाचे बनावट पॅन कार्ड घर क्रमांक 2603 चे करार पत्र आणि व्यवसायाची कागदपत्रे बनवली. त्याच आधारे 1 ऑगस्ट 2013 ते 18 मार्च 2015 या कालावधीमध्ये त्याने राहुलराज देशमुख असल्याचे भासून स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या पाथलीपाडा शाखेची दिशाभूल केली. या बँकेतून कार लोनसाठी 49,76,000, गृह कर्जासाठी 1,16,83,000 वैयक्तिक कर्जापोटी 50,00,000 फसवणुकीने मिळवले. त्यातील काही रक्कम बँकेत भरणा करून कार लोनचे 10,36,353 रुपये वैयक्तिक कर्जापोटी 28,30,740 गृह कर्जापोटी 1,16,48,000 रुपये असा 1,55,15,093 रुपयांचा अपहार केलाय. याशिवाय इंडियन ओव्हरसीज बँकेकडून घेतलेल्या गृह कर्जाची माहिती हैदराबाद बँकेकडून गृह कर्ज घेताना दडवून ठेवली. त्यामुळे वेगवेगळ्या कलमाखाली बँकेने त्याच्या विरुद्ध आता न्यायालयामार्फत कासारोडवली पोलीस ठाण्यात 27 मे रोजी गुन्हा दाखल केलाय. पाटील याच्यावर आणखीनही फसवणुकीचे गुन्हे असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. Zip your wallets, don't worry, man. He will travel swift and fast. Cause TJSB Kana, yeah, hey, yeah, magic Transat app. Transat, zap. Transat app. Ek hi virtual ID se transaction hai secure and safe. Just tap the tab of Transat app and make your life all sorted. Just like a finger snap. Transat app. Transat app. हिमाचल प्रदेशात झालेल्या नॅशनल कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत ठाण्यातील स्वराज जगदाळे हिने ब्रॉन्झ आणि गोल्ड मेडल पटकावले आहे. ठाण्याच्या खोपड येथील गोकुळदासवाडी परिसरात राहणारी स्वराज जगदाळे या 12 वर्षीय मुलीने हिमाचल प्रदेश येथे झालेल्या नॅशनल कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत ब्रॉन्झ व गोल्ड मेडल पटकावले आहे. स्वराज जगदाळे ही मावळी मंडळ शाळेच्या इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता 8वी शिक्षण घेत आहे. स्वरा अभ्यास करून कराटेचे प्रशिक्षण घेत असून तिला प्रशिक्षण देण्यासाठी तिचे सर आनंद पेंडुरकर विशेष मेहनत घेत आहेत. 19 व 20 मे 2018 रोजी हिमाचल प्रदेश येथे झालेल्या नॅशनल कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत राज्यभरातून 400 स्पर्धक सहभागी झाले होते तर ठाण्यातून 5 स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये स्वराला ऍक्शन मध्ये गोल्ड मेडल तर फाईट मध्ये ब्रॉन्झ मेडल मिळाले आहे. तसेच या अगोदर स्वराने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये अनेक मेडल पटकावल्याने तिचे परिसरात कौतुक होत आहे. कचऱ्याचा फोटो काढून टीएमसीला पाठवला. एरवी लाईक साठी 10 फोटोज पोस्ट करतो तर मग क्लीन ठाण्यासाठी 1 फोटो का नाही. आफ्टर ऑल आय लव्ह माय सिटी. डाउनलोड करा स्वच्छता ऍप. तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथी निमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीने मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले होते. भारताचे पहिले पंतप्रधान डॉक्टर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथी निमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीने हरिनिवास व भास्कर कॉलनी येथील मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष मनोज शिंदे, महाराष्ट्र प्रदेशच्या सरचिटणीस सुमन अग्रवाल, महाराष्ट्र प्रदेशचे सदस्य राम भोसले, राजेश जाधव, ठाणे काँग्रेस कमिटी ब्लॉक 7 प्रभारी श्रीमती माधुरी शिंदे, अध्यक्ष वकील इंद्रजित कुलकर्णी, नारायण राऊत, रमेश भोईर, मंजूर खत्री, लोकेश घोलप, सोनालक्ष्मी घाट, प्रतिभा मेनन, संजय मोरिया, अविनाश मिश्रा, पराग कुलकर्णी, विलास शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.
घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण वृत्तमंचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे. धन्यवाद.